ह्यो आसा आमचो कापो आंबो. गेली कित्येक वर्षां ह्या एका जाग्यार असो दिमाग हात उबो. इतके आंबे जमवले पण ह्याच्यातले किती बरे आहेत ते सांगा घ्यायचं नाही, कारण आमच्याकडे पाऊस लागतो. नमस्कार मंडळी, तुमच्यापैकी किती जणांका आंब्याचा रायता आवडता? हे असत रायबळ आंबे. काही लोक एका गावठी आंबेसुद्धा म्हणतात. आमच्या मालवणी भाषेत आम्ही एका आमलेचे आंबे म्हणतो. तर ह्याचा मी आज रायता करतलोय. अजून एक आंबे पडलो तर घेऊया. आमच्याकडे सध्या पाऊस लागतो, त्याच्यामुळे आंब्यात किडे असण्याची शक्यता जास्ती आहे. तर आंबे नीट बघून रायता करू खोया. मी आता रायता करतोय, तर चला तुमका पण दाखवते. रायबळ आंबे मगाशी असे स्वच्छ धुवून घेतले, त्यांचं देठ असं कापू कयो आणि साला काढून टाकू. म्हणजे आतमध्ये जर ते खराब असले तर आपल्याला आधीच कळत. रायबळ म्हणजे आमलेचे आंबे सोडल्यानंतर असे दिसतात, एकदम व्यवस्थित आंबो असा. आणि ह्याचं थोडंसं रस आणि या सालांचं रस असं एकत्र काढून आमका वाटपात घेऊचं. सगळ्या आंब्यांची अशी साली काढून घेऊया. सगळ्या आंब्यांची मी साली काढून घेतलंय. सगळे आंबे ताजे पडलेले होते म्हणून त्याच्यात एकाच सुद्धा मला कीड मिळत नाही. ह्या आम्ही मगाशी घातलेला खोबरा, मी थोडंसं हिरवं मसालो घेतलं, मीठ घेतले आणि हळद घेतलंय. आम्ही जेव्हा रायता करतो तेव्हा हळद मीठ आणि हिरवं मसालो घालतो आणि त्याला मोहरी आणि लसणीची फोडणी देतो. तर आता आमच्याकडे लाईट नाही, त्याच्यामुळे मी पातळी वाटतो. तर थोडासा खोबरा वाटून घेऊया, मग तुमचा मी पुढची प्रोसिजर दाखवतो.
खूप ह्याच्यात देते मी तुका रायता थोडा खूप वाढलोय मी आंबे चवीनुसार परत घालायचं लागतालाच थोडीशी हळद थोडस हिरव मसाला आगामची पेटा तवसर मगाशी जे आम्ही आंबे सोलून घेतलेत ते सगळे आंबे मी एका भांड्यात घेतो त्याच्या रसासकट ह्या वाटात जो मगाशी आम्ही वाटून ठेवला त्याच्यात मी थोडंसं पाणी घातलं तर ह्याच्यात होती थोडीशी मोहरी मीठ कमी आहे मीठ थोडंसं घालचं लागतं आमच्याकडे ना रायवळ आंब्याचा जेव्हा रायता करतात तेव्हा त्याच्यात गूळ घालतात कारण ते आंबट गोड आंबे असतात त्याच्यामुळे गूळ घालणं ह्या कंपल्सरीच असं जवळपास पण त्या आपल्या आवडीनुसार किंवा चवीनुसार तुम्ही घालू शकता तुमका जर जास्ती गोड नसाल आवडत नसाल तर तुम्ही कमी गूळ पण घालू शकता तर मी आता भरपूर आंब्यांचा केलं त्याच्यामुळे मी जरा जास्त गूळ घालते आता आमचा रायता व्यवस्थित शिजला बरी उकळलेली आवाज येता आणि आता मी बघतो ह्याची चव वास तर मस्त सुटलो चव बघूया दिसताय मस्त मस्त झाला वाटीत काढूया बरीच लोक रायता भाताबरोबर जेवतात म्हणजे आमटी ऐवजी रायता घेतात भातात आणि मिक्स करून जेवतात पण माका रायता असा नुसताच खावा आवडतो तर असा ह्या रायवळ आंब्याचा रायता तयार झाला तुम्ही पण करून बघा आणि कसा होता आता माका कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत असाच काहीतरी नवीन घेऊन येतो तोपर्यंत जय महाराष्ट्र